मागे 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 रेडी रेडी बोली कडवा आहे राहुल गांधी बड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, राहुल गांधी बड़वा है, राहुल गांधी देश छोड़ो, देश छोड़ो, राहुल गांधी देश छोड़ो। चोरों ने हिंदू धर्म को लेकर दिया था। राजेश जी आप आज प्रदर्शन कर रहे हैं, राहुल गांधी ने जो बयान दिया था वो तो ये कह रहे हैं कि उनके बयान को जो है वो गलत तरीके से कोट किया गया है। अरे भैया राहुल गांधी को कहना सर काय आहे आंदोलन आणि कशासाठी करतोय तुम्ही? अरे आंदोलन कशासाठी करतोय, आपल्याला बॅनर बघितलेला आहे, राहुल गांधीने ज्या पद्धतीने अगोदर टिप्पणी केली आहे, हिंदू हिंसक आहेत, खोटं बोलतात अशा पद्धतीची टिप्पणी करून समस्त हिंदू जनतेचा अपमान केलेला आहे, त्याच्या विरोधात झुलते मारो आंदोलन केलेलं आहे। काँग्रेसचं स्थापना ज्या दिवसापासून झालेलं आहे त्या दिवसापासून हिंदूंना अपमानित करण्याचा, त्यांना कमी करण्याचा दाखवण्याचं काम काँग्रेसने केलेलं आहे, ती त्यांची संस्कृती आहे। आणि आज विधा लोकसभेमध्ये देखील राहुल गांधीने त्याच प्रकारचं वक्तव्य केलं, त्याचा निषेध करतो। काँग्रेसचे नेत्यांचं असं म्हणणं आहे आम्ही कधी धर्माविरोधात कधी काही बोलत नाही आहे, काही करत नाही आहे, तर भाजप कशासाठी करताय? अरे त्याच आम्ही काँग्रेसला विचारतो, ज्या वेळेला 1990 ला काश्मीरी पंडितांना ज्या वेळेला एका रात्रीत आपलं घरदार सोडायला लागलं त्यावेळेला पण विरोध तुम्ही केला नाही, का केला नाही? विशिष्ट समाजाच्या लोकांनी आमच्या हिंदू पंडितांना देशाच्या बाहेर काढलं म्हणून तुमची वोट बँक आहे म्हणून त्यांचा निषेध तुम्ही केला नाही? आमचा सवाल आहे 1984 दंगलीमध्ये शिखांना घरात घुसून मारलं ह्या काँग्रेसनी, त्यावेळेला कुठे गेलेलं होतं तुमचं? हे जातीयवादी राजकारण करण्याचं पाप काँग्रेसने स्थापनेपासून केलेलं आणि हिंदूंना अपमानित करण्याचं पाप काँग्रेसने केलेलं आहे, त्याचा निषेध आम्ही आज केलेला आहे आणि लोकसभेमध्ये पण केलेला आहे। अंबादास दानवे इकडचा जो विरोधी पक्षनेता आहे त्याने देखील विधिमंडळामध्ये शिविगाळ केलेली आहे, त्याचा देखील आम्ही हा इथे निषेध करतोय आणि जोडो मारो आंदोलनाने आम्ही हे दाखवून देतोय की हिंदू आता जागा झालेला आहे। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 10 वर्षामध्ये सनातन संस्कृतीचा उदय झालेला आहे आणि हे त्यांना पाहवत नाही, हिंदू एक होतो आहे, जातीपातीमध्ये बाटला जात नाही, हिंदू एक झालेला आहे, त्यांना ती खत्र्याची घंटी वाजते आणि आता तुम्ही अजून असे वक्तव्य करा आम्ही त्याला चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। तुमचं नाव कुठून आले तुम्ही? राहुल गांधी कशासाठी आज हे आंदोलन करताय तुम्ही? काल राहुल गांधीने संसद भवनात जे हिंदू समाजाच्या विरोधात जे वक्तव्य केलंय ते अत्यंत निंदनीय आहे। हिंदू समाज हा कधीही हिंसक झालेला नाही आहे, हिंदू समाज सदैव वसुदैव कुटुंबकम सर्व धर्म समभाव हे सांगत असतो। माझं राहुल गांधीला एवढंच म्हणणं आहे, तुम्ही आता युवा नेते राहिलेले नाही, स्वतः युवा नेते म्हणून घेण्याचे तुम्ही चूक करू नका, युवा सुधारण आहेत आणि हिंदू धर्माचा जे तुम्ही अपमान केला आहे त्याबद्दल तुम्ही माफी मांगा, नाहीतर तुम्हाला राजीनामा देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा भाग पडायला लावेल आणि जोपर्यंत तुम्ही राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। जर त्यांनी राजीनामा नाही दिला तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार? भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई व भारताचा संपूर्ण कार्यकर्ता रस्त्यावर उतरून त्याच्या विरोधात आंदोलन करणार, त्याला भारतात फिरू देणार नाही। तुमचं नाव? माझं नाव ठाकूर प्रणव सिंग, मी भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईचा सोशल मीडिया प्रमुख।